पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी विनोद भागवत घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड TV फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे। केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला काँग्रेसचा विरोध। विधेयक मंजुरीच्या निषेधार्ह युवक काँग्रेसचे धुळ्यात आंदोलन। विधेयकाची प्रतिकात्मक होळी। इतर मागासवर्गीयांची जनगणना जातनिहाय व्हावी। नंदुरबार जिल्ह्यात OBCंचे आरक्षण पूर्ववत करावे अशा मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने। धुळे शहरातील भुयारी गटारीचे काम निकृष्ट। अनेक कामात केवळ भ्रष्टाचार। चौकशीची मागणी करीत आंदोलन करण्याचा शिवसेनेचा इशारा। शिंदखेड्यात अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारावे। पुरेसे डॉक्टर आणि परिचारिका उपलब्ध करून द्याव्यात यासाठी शिंदखेडा विकास संघर्ष समितीचे निवेदन। आणि जास्तीच्या पावसामुळे बाजरीचे पीक आडवे झाले। मळणी यंत्रातून बाजरीचे दाणे मिळवणे महाग ठरणार। बैल आणि सहकारी क्षेत्रांच्या मदतीने मळणी। आणि आता सविस्तर वृत्त। केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर करीत शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे। शेती आणि शेतकऱ्यांच्या अनुषंगाने कायदा अस्तित्वात आणू नये अशी मागणी करीत युवक काँग्रेसतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी कृषी विधेयकाची प्रतिकात्मक होळी देखील करण्यात आली। केंद्र सरकारने रविवारी अधिवेशनात राज्यसभेत कृषी विधेयकाची मांडणी केली। विरोधकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला, पण तरीही सरकारनं हे विधेयक मंजूर झालं असं जाहीर केलं। सरकारच्या या कृषी विधेयकाला बहुसंख्य पक्षांचा विरोध आहे, विशेषतः काँग्रेसने तीव्र विरोध केला होता। तरीही विधेयक मंजूर झाल्यामुळे आता जिल्हा स्तरावरून त्याला विरोध केला जातोय। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एकत्र येऊन आंदोलन केलं। कृषी विधेयकाची प्रतिकात्मक होळी केली। कृषी विधेयक मंजूर झालं असलं तरी त्याच्या अनुषंगानं कायदा अस्तित्वात आणू नये। शेती आणि शेतकऱ्यांचे खरे प्रश्न सरकार समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही। विधेयक आणि त्याच्या अनुषंगानं अस्तित्वात येणारा कायदा शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरेल, त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन कायदा अस्तित्वात आणू नये अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। या आंदोलनात युवक काँग्रेसच्या सचिव प्रियंका सानप, राजीव पाटील, गणेश गर्दे, धीरज अहिरे, पंकज चव्हाण, विनोद गर्दे, मुकेश पाटील, मनोज देसले, प्रफुल्ल पाटील, अविनाश शिंदे, श्रीकांत माळी, सचिन सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। आज आम्ही या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आज केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आहोत, कारण काल राज्यसभेमध्ये त्यांनी एक बिल पारित केलं आणि त्या बिलमध्ये असं आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती आता विकली जाणार आहे। आणि हा जो सगळा जो खेळ आहे जो केंद्रातील भाजपा सरकारने खेळून ठेवलेला आहे आणि शेतकऱ्यांची वारंवार पिळवणूक करण्यात येत आहे। काल त्यांनी बिल पास केल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती तर विकलीच जाणार आहे आणि हा सगळा जो कारोबार आहे हा कॉर्पोरेट सेक्टरकडे आणि व्यापाऱ्यांकडे दिला जाणार आहे आणि याच्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होऊन शेतकरी हातबल होऊन जाणार आहे आणि त्याच्या हातामध्ये आणि त्याच्या खिशामध्ये पैसा नसणार। मजूर व ट्रान्सपोर्टेशन जेवढे काही रोजगार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपलब्ध असतात ते सगळेच लोक बेरोजगार होतील आणि तोंडावर पडणार आहे। म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने व शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी आम्ही आज हे आंदोलन संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सती दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रियंकाजी सानप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी केंद्र सरकारला जाहीर निषेध पुकारणार आहेत। जिल्ह्यातील बहुसंख्य महिला बचत गटांनी खासगी वित्तीय संस्थांकडून लघु उद्योगासाठी कर्ज घेतलंय, परंतु मार्चपासून केंद्राने लॉकडाऊन जाहीर केले त्यामुळे बचत गटांचे उद्योग व्यवसाय ठप्प झाले। बचत गटांची आर्थिक कमाई बंद झालेली असताना खासगी वित्तीय संस्था मात्र कर्ज वसुलीसाठी सतत तगादा लावतात। आता याबाबत जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून बचत गटांना दिलासा द्यावा
अन्यथा 29 सप्टेंबरला लाक्षणिक धरणं आंदोलन केले जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला. वंचित बहुजन आघाडीने खासगी वित्तीय संस्थांचा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक महिला बचत गटांनी खासगी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन उद्योग सुरू केले, पण कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाऊन घोषित केलं आणि सर्व उद्योग व्यवसाय बंद पडले. व्यवसाय बंद असल्यामुळे बचत गटाकडे पैसे आलेच नाहीत, पण वित्तीय संस्था मात्र कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहेत. बचत गटाच्या महिलांना वित्तीय संस्था धमकावत आहेत. वस्तुस्थिती लक्षात घेऊन शासनानं हस्तक्षेप करून दिलासा द्यावा. खासगी वित्तीय संस्थांनी दिलेले कर्ज बचत गटांसाठी माफ करण्यात यावं. शासनानेच आता बचत गटांमध्ये काम करणाऱ्या महिलांना तो उद्योग कायम ठेवण्यासाठी 5 लाखापर्यंत विना तारण कर्ज द्यावं, अन्यथा 29 सप्टेंबरला लाक्षणिक धरणं आंदोलन केलं जाईल. या धरणे आंदोलनात बचत गटाच्या शेकडो महिलांचा समावेश असेल अशी माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या रत्नमाला सोनवणे, कल्पना सामुद्रे, सुनंदा निकम, रेखा रंधे, भैया पारेराव, राज चव्हाण, योगेश जगताप, आनंद लोंढे उपस्थित होते. तर आम्ही आपलंही सरकारचंही आपले कर्तव्य ना, जर भारताची जनता मराठाची जनता जो उपाशी आहे तर त्यांचं केअर करणं ही या राज्यकर्त्याची जबाबदारी आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या देशाच्या लोकांना जे काही 20 लाख करोड लोकांचं पॅकेज दिलेलं आहे त्या पॅकेज मधून एक तर यांनी सरकारी ज्या काही फायनान्स कंपन्या आहेत त्यांना ते पैशाची विभागणी करावी. एक तर मग आम्ही घेतलेले कर्ज आहे त्या कर्जाची तरी त्यांनी कमीत कमी आम्ही फेडू यासाठी काहीतरी बाबा 5 लाख रुपयाचं पाकिट द्यावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. तेव्हा ह्या सर्व जेवढे काही अधिकार आहेत ज्या साथीच्या रोगाच्या माध्यमातून जो काही कायदा 1817 बनवला गेला त्या कायद्यामध्ये कलेक्टर साहेबांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार हे सर्व नियोजन करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून आमचं घराणं येणाऱ्या 31 तारखेला मोठ्या संख्येने महिलांना घेऊन जी काही सावकाराकडून जी काही बँका फायनान्स कंपन्यांकडून जी काही लूट होते जे काही शोषण होते त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवण्यासाठी. पण ते 6 महिन्यापासून जर कधी हाताला उद्योगच नाही, हाताला कामच नाही आहे महिलांना, तर ते कर्जाची परतफेड कशी करतील? आणि यांची जी कर्जाची परतफेड करण्याची जी पद्धत आहे ही खूप विदारक आहे. मी स्वतः सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे की जे प्रायव्हेट फायनान्समधून महिला जे बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतात ते घेतल्यानंतर त्याची जी वसुली होते ती वसुली करण्याची पद्धत खूप चुकीची आहे. कारण महिलांना जर काम नाही येतं तर पैसे कुठून परत करणार? आम्हाला कर्ज परत करायचंच आहे, परतफेड करायचीच आहे. पण त्यासाठी जे होणारं दळणवळण आहे, जे महिलांना आर्थिक उद्योग व्यवसायासाठी उभारणी करण्यासाठी जे भांडवल हवं ते जर कधी फिरतच नसेल तर महिला परत कसं पैसे करणार? इतर मागासवर्गीयांची जनगणना ही जातनिहाय झाली पाहिजे. नंदुरबार जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतर या जिल्ह्यातील इतर मागासवर्गीयांचे आरक्षण पूर्ववत झालेले नाही, ते पूर्ववत करावे. कुणाच्या आरक्षण मागणीला आमचा विरोध नाही, परंतु इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागू नये. इतर मागासवर्गीयांसाठी असलेली प्रगत उन्नत गटाबाबतची अट रद्द करावी अशी मागणी करीत OBC आरक्षण बचाव आंदोलनातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मराठा आरक्षणाबाबत सध्या वादविवाद सुरू आहेत. मराठ्यांना इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि आरक्षण द्यावं अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर OBC आरक्षण बचाव आंदोलनातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली. इतर मागासवर्गीयांकडून अनेक मागण्या होत आहेत, पण शासन त्याची दखल घेत नाही. बदलती परिस्थिती लक्षात घेता इतर मागासवर्गीयांमधील प्रत्येकाची गणना जातनिहाय झाली पाहिजे. नंदुरबार जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर इतर मागासवर्गीयांचे आरक्षण अद्याप पूर्ववत झालेले नाही, ते करावे. शासनाच्या निर्णय विभागांमध्ये अनेक वर्षांपासून भरती नाही, त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. आरक्षण भरतीचा कोटा सुरक्षित ठेवून शासनानं भरती करावी. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र उभारावं. प्रगत उन्नत गटाबाबतची अट रद्द करावी. धनगर, धोबी आणि वंजारी समाजाचे स्थगित असलेले प्रश्न मार्गी लावावेत. इतर मागासवर्गीयांबाबत शासनानं न्याय भूमिका घ्यावी, नाहीतर OBC तीव्र स्वरूपात आंदोलन करतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शनं करण्यात आली. आंदोलनात दिलीप देवरे, अशफाक शेख, राजेश बागुल, BN बिरारी, भानुदास लोहार, विलास माळी, भालचंद्र भांडारकर, राहुल वाघ, प्रवीण अलकारे, राजेश दुसाणे, राजकिशोर तायडे, भीमराव वारुडे, ज्ञानेश्वर माळी, बापू महाजन, प्रकाश महाले यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. आरक्षणाच्या संदर्भामध्ये
या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि मराठा आरक्षणाकरता आम्ही त्यांच्या सोबत आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये मराठा समाजाने चांगली भूमिका घेतली होती, पण आता मराठा समाज भूमिका बदलत आहे. मराठा समाज आरक्षण पाहिजे तर ते ओबीसी कोट्यातून पाहिजे आणि ओबीसींना ते कदापि मान्य होणार नाही. तुम्ही मराठ्यांना 13% द्या, 20% द्या, 25% द्या, किती टक्के द्या, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे. आणि ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लागता त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. मित्र, ओबीसी समाज हा 52% आहे. त्यांच्या ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण दिलं आहे त्यापैकी फक्त 19% आरक्षण हे महाराष्ट्राला मिळत आहे. तर तोही शासनाने विचार करून आम्हाला 27% आरक्षण पुरवत केलं पाहिजे. त्याचप्रमाणे ओबीसींची जातीय गणना झाली पाहिजे. 1931 पासून आजपर्यंत जातीय जनगणना झाली नाही आहे. एससी एसटी आदिवासी जनावरे पशु पक्षी कुत्र्यांची जनगणना होते पण ओबीसीची जनगणना होत नाही. याला शासन का घाबरते कळत नाहीये. म्हणून येणाऱ्या भविष्य काळामध्ये 2021 मध्ये ओबीसींची जातनिहाय गणना झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. उगाच लॉकडाऊनचं भांडवल करू नका. प्रधानमंत्री मोदी काय सांगताय ते काळजीपूर्वक ऐका. मैं सभी के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. वक्त बदल गया और आज ये समय की मांग है साथियों कि लोकल को हमें अपना जीवन मंत्र बनाना ही होगा. हो खरच परिस्थितीत बदल झालाय. तुमच्या व्यवसायाचं ग्लोबल आहे धुळे शहर आणि हो धुळे जिल्हा. तुम्हालाही लोकल पासून ग्लोबल व्हायचं आहे, बरोबर ना? लोकल केबल चॅनल म्हटलं तर एकच नाव आहे, धुळे टीव्ही. लॉकडाऊनच्या काळातही विश्वासार्ह ठरलंय फक्त धुळे टीव्ही. धुळे टीव्हीवर जाहिरात देऊन लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई कराय. खर्चाचा विचार करताय? अहो, प्रत्येक घरात जाण्यासाठी फक्त नए पैशाचा खर्च. प्रगतीची सुरुवात उद्या नाही, आज आणि आत्ताच करा. जाहिरात प्रसारणाची वेळ बुक करण्यासाठी संपर्क करा व्यवस्थापकीय संचालक धुळे टीव्ही 104-105 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. दूरध्वनी 0-25-62-24-12-41 मोबाईल क्रमांक 94-227-86-422 94-227-86-449 आणि 94-227-92-944. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशी राणी पुतळ्या शेजारी धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन्स.
बस यही है जो सही है। एक किलो दिया। 1 kg। फिनिक्स जिथे शंकेला वाव नहीं तिथे। फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2, परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। लॉकडाऊन नंतर नागरिकांना वाढीव बिले देऊन वीज वितरण कंपनी रोषाला सामोरे जाते आहे। दुसरीकडे घरगुती वापराचा वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय, मात्र त्याचवेळी प्रखर विद्युत झोताचे दिवे मात्र दिवस रात्र सुरू आहेत। वीज कंपनीच्या या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। गरजवंतांना वीज नाकारून इतरत्र विजेची उधळपट्टी का केली जात आहे असा प्रश्न नागरिकांचा आहे। लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतरपूर्वी सरासरी बिल देणाऱ्या कंपनीनं 1000 रुपयांची बिलं पाठवली। लॉकडाऊनमध्ये अनेक जण बेरोजगार झाले, त्यामुळे वीज बिलाची आकारणी कमी व्हावी अशी मागणी आहे। सध्या वीज कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत सर्वसामान्य नाराज आहेत। काही आठवड्यांपूर्वी वीज कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शनं झाली, त्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा होती, परंतु आंदोलन आणि निदर्शनांचा वीज कंपनीवर काहीही परिणाम झालेला नाही। उलट पक्षी गेल्या काही दिवसांपासून घरगुती वापराचा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो। विजेच्या कमी अधिक दाबामुळे सर्वसामान्यांची विद्युत उपकरणे खराब होत आहेत। याबाबत तक्रारी झाल्या पण दखल घेण्यात आलेली नाही। घरगुती वापर आणि शेतीच्या पंपाचा वीज पुरवठा सतत खंडित होतो, तर दुसरीकडे शहरातील रस्त्यांवरील पथदिवे मात्र दिवसंरात्र सुरू आहेत। अनेक प्रखर विद्युत झोताचे दिवे दिवस रात्र सुरू आहेत। गरजेच्या ठिकाणी वीज नाकारून दिवसा रस्त्यांवर विजेचा प्रकाश पाडून वीज कंपनी काय साध्य करत आहे असा प्रश्न नागरिकांना आहे। शहरातील शिवाजी पुतळ्यापासून राजवाडे संशोधन मंडळापर्यंत देवपुरातील विटाभट्टी आणि इतर भागात पथदिवे दिवसा सुरू आहेत। धुळे शहरातील भुयारी गटारीचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसून या कामाची चौकशी करण्यात यावी। शहरात भुयारी गटारी बरोबरच मलनिस्सारण योजनेचे काम सुरू आहे का हे स्पष्ट करावे। कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराबाबत अनेक तक्रारी असूनही कारवाई का होत नाही? तसेच शहरातील आरक्षित जागांबाबतची भूमिका काय असे निवेदन शिवसेनेतर्फे महापालिका आयुक्तांना देण्यात आलं। महापालिकेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने देखील करण्यात आली। धुळे शहरात सध्या भुयारी गटारीचं काम सुरू आहे। गेल्या वर्षभरापासून हे काम सुरू असून रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। शहरातील निळ्या समस्यांकडे शिवसेनेनं महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधलं। महापालिकेच्या प्रवेशद्वारावर निदर्शनं करीत निवेदन देण्यात आलं। शहरातील भुयारी गटारीचं काम अतिशय निकृष्टपणे सुरू आहे। कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराबाबत अनेक तक्रारी असून चौकशीत तथ्यही आढळलं, पण ठेकेदारावर कारवाई मात्र होत नाही। शहरातील अनेक आरक्षित जागा बळकावल्या जात आहेत, त्याबाबत महापालिकेची भूमिका काय हे स्पष्ट होणं गरजेचं आहे। हद्दवाढ करताना महापालिकेच्या नियंत्रणात 10 गावं आली, पण या गावांना पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्या कायम आहेत। विस्तारित गावांमध्ये स्वच्छता, पिण्याचं पाणी, पथदिवे याबाबत येत्या 15 दिवसात निर्णय घ्यावा, नाहीतर शिवसेना आंदोलन करेल। शहराच्या पाणी पुरवठा योजनेत अनेक त्रुटी आहेत। जीवन प्राधिकरणाच्या कामात सुधारणा झाली नाही तर थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्याची भूमिका घ्यावी लागेल। महापालिकेच्या निर्णया कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे। महापालिका प्रशासनानं स्वतःच चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी। शहरात किमान 2 दिवसाआड पाणी पुरवठा झाला पाहिजे। निर्णया विभागांची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा शिवसेना व्यापक आंदोलन उभारेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र पाटील, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, पंकज गोरे, किरण जोंधळे, गुलाब माळी, महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। धुळे शहरामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिकेच्या माध्यमातून भुयारी गटांचे काम सुरू आहे। ही भुयारी गटार आहे का मलनिस्सारण आहे हे पालिकेने कधी जाहीर केलेलं नाही, तरी देखील या भुयारी गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे होताना दिसून येत आहे आणि सर्वसामान्य नागरिक ते काम कसं निकृष्ट दर्जाचं हे दाखवत आहेत, परंतु अधिकारी त्या ठिकाणी फिरकत नाही। अंदाजपत्रकानुसार काम होत नाही। कामाचे अंदाजपत्रकामध्ये काय स्वरूप आहे
ते त्या ठिकाणी होताना दिसून येत नाही. आणि म्हणून ऐकताना मी सांगितलंय की या शहरामध्ये जी योजना येते ती वेळेत पूर्ण होत नाही आणि ती वेळेत पूर्ण होत जाऊ द्या, परंतु ती वादात सापडते. तसं ही भुयारी गटार आणि अक्कलपाडा योजना जी पिण्याची पाईपलाईन आहे तिच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतोय, याची चौकशी करा. अंदाजपत्रकानुसार त्या ठिकाणी काम झालं पाहिजे, कचरा ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, लोकांना 2 दिवसात पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, या शहरातली स्वच्छता नियमित झाली पाहिजे. अशा अनेक विषयांवर आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदन जर त्यांनी दखल घेतली नाही तर येणाऱ्या कालखंडामध्ये शिवसेना रस्त्यावरून उतरून आंदोलन करत आणि जे काही परिणाम होतील ते महानगरपालिकेला भोगावे लागतील. पावसामुळे शेतीत पाणी साचलंय, दलदल आणि पाण्यामुळे पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झालाय. पाऊस आणि दलदलीमुळे शेतीची कामे थांबली आहेत, त्यामुळे शेतमजुरांना काम मिळेनासं झालंय. जास्तीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान केल्याने शेतकरी आणि शेतमजूर अडचणीत आले आहेत. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 546 मिलीमीटर असताना आज अखेर 989 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. श्रावण संपल्यानंतरही भाद्रपदात श्रावण सरी कायम आहेत. ढगाळ वातावरण आणि टपोऱ्या सरी घेऊन होत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचलं आहे. पूर्वीचा पाऊस आणि नव्याने होत असलेला पाऊस यामुळे शेतात दलदल निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम काढणीवर आलेल्या पिकांवर झाला आहे. शेवटच्या टप्प्यात पिके पाण्यात सापडली आहेत. सतत ढगाळ वातावरण आणि पाणी होत असल्यानं शेतकरी काहीही करू शकत नाही. वादळी पावसामुळे ज्वारी बाजरीची कणसं जमिनीवर आडवी झाली आहेत. वादळामुळे सर्व पिकांचं नुकसान झालं आहे. 2 दिवसांपूर्वी तालुक्यात सरासरी 45 मिलीमीटर पाऊस झाला, त्यामुळे शेतांमध्ये पाणी साचलं. हाती आलेलं पीक वाया जात असल्याचं पाहून शेतकरी हतबल झाले आहेत. दलदलीमुळे शेतीची सर्वच कामं बंद आहेत, त्यामुळे शेतमजूर देखील बेरोजगार झाले आहेत. अखेरच्या टप्प्यात खरीप पिकांचं नुकसान होत असताना दुसरीकडे बाजारात अन्नधान्याची किंमत वाढत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात कष्टकऱ्यांचं जीवन जगणं अधिक कठीण होईल अशी भीती ग्रामीण भागात व्यक्त होताना दिसते. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77/78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148-77-670-021-48. घराला घरपण मिळवून देण्यासाठी विविध वस्तूंची खरेदी विश्वासपात्र असलेल्या श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV कडेच करा. फॅन हवाय का? कसा? सिलिंग, वॉल, स्टँड की एक्झॉस्ट? हवा तो फॅन आणि हवी ती कंपनी क्रॉम्प्टन, उषा, रेमी, ओरिएंट, क्रॉम्प्टन, बजाज आणि फिलिप्स कंपनीचे मिक्सर, LG, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे फ्रीज, LG आणि पॅनासॉनिक कंपनीचे LED TV, LG, पॅनासॉनिक, आर्टिस आणि इंटेक्स कंपनीचे होम थिएटर, LG, डायकेन, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे एअर कंडिशन्स, सिम्फनी, क्रॉम्प्टन आणि केनस्टार कंपनीचे एअर कूलर, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे वॉशिंग मशीन, रेकॉर्ड, क्रॉम्प्टन आणि बजाजचे गॅस आणि इलेक्ट्रिक हीटर, नटराज कंपनीची आटा चक्की, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे मायक्रो ओव्हन, फिलिप्स कंपनीचे ट्रिमर, ड्रायर आणि स्ट्रेटनर, सॅमसंग कंपनीचा मोबाईल उपलब्ध. तुम्हाला हवी ती वस्तू खरेदी करण्यासाठी बजाज फायनान्स आणि HDB फायनान्स 0% व्याजदरावर उपलब्ध. चला, दर्जेदार वस्तूंची खरेदी करा घराला घरपण मिळवून देणाऱ्या श्री महावीर इलेक्ट्रिकमध्ये. संपर्क श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV, श्रीराम मंदिराजवळ, फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे. दूरध्वनी 0-25-62-22-91-62-23-57-63,
अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिंदखेडा येथे जिल्हा उपरुग्णालय अद्ययावत करावे. रुग्णालयात एक्स-रे, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, प्रसूतीगृह, बालचिकित्सागृह अद्ययावत करावे. रुग्णालयात अतिदक्षता विभाग निर्माण करून जनतेला दिलासा द्यावा. शिंदखेडा गावाच्या नावासंदर्भात शासनाच्या निरनिराळ्या विभागांमध्ये तफावत आहे, ती दूर करावी. अशा मागण्यांचे निवेदन शिंदखेडा विकास संघर्ष समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तत्पूर्वी निदर्शने करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. शिंदखेडा विकास संघर्ष समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली. सध्या कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे आरोग्याबाबत नागरिक सजग झाले आहेत. शिंदखेडा येथील शासकीय वैद्यकीय सुविधा अपूर्ण पडत आहेत. शिवाय शिंदखेड्यातील जिल्हा उपरुग्णालय अद्ययावत होणं आवश्यक आहे. तातडीनं अद्ययावत रुग्णालय उभारून त्यात एक्स-रे मशीन, व्हेंटिलेटर, प्रसूतीगृह, बालचिकित्सा विभाग आणि निरनिराळ्या आजारांचे निदान होण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब असणं आवश्यक आहे. शिंदखेड्यात पुरेशा प्रमाणात डॉक्टर आणि इतर कर्मचारी नाहीत, त्यामुळे उपचारांअभावी अनेकांचा मृत्यू झाला. शिंदखेड्यात अतिदक्षता विभाग नाही, त्यामुळे अनेकदा 50 किलोमीटर अंतर पार करून रुग्णास धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात यावं लागतं. ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या आणि तेथील आरोग्य सुविधांचा विचार करता तेथे अद्ययावत जिल्हा रुग्णालय सुरू करण्यात यावं अशी मागणी निवेदनातून व्यक्त करण्यात आली. तसेच शिंदखेडा शहराच्या नावासंदर्भात सुसूत्रता असावी अशी मागणी करणारं निवेदनही याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. शासनाच्या निर्णया विभागात शिंदखेड्याची नोंद वेगवेगळी होते. कुठला विभाग सिंदखेडा तर कुठला विभाग शिंदखेडा, तसेच काही सिंदखेडे असा उल्लेख करतात. शिंदखेड्याच्या नामकरणाची उत्पत्ती लक्षात घेता पूर्वी या भागात सिंध नावाच्या वनस्पती जास्त प्रमाणात आढळत, त्यामुळे गावाचं नाव शिंदखेडा झालं. तेव्हा शासन दप्तरी असलेली तफावत दूर करावी, सर्वत्र शिंदखेडा असाच उल्लेख असावा असं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. निवेदन देताना निलेश देसले, उमेश चौधरी, अमोल मराठे, कल्पेश जैन, भीमसिंग राजपूत, अनिल मराठे, प्रवीण साठे, कुणाल गुरव, शक्ती राजपूत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. शिंदखेडा शहरामध्ये विविध प्रश्न आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे रुग्णालयाचा. शिंदखेडा शहर हे तालुक्याचं ठिकाण आहे, त्याच्या आसपास 30 ते 40 शहरं गावं असे आहेत की ते येऊन ते रुग्णालयासाठी शिंदखेड्यामध्ये येतात. पण त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे, त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय झालं पाहिजे अशा प्रकारची आमची प्रथम मागणी आहे. तशाच प्रकारचं शिंदखेडा शहर जे आहे त्याचे विविध नावं येतात, शिंदखेडा, कोणी शिंदखेडे म्हणतं, कोणी सिंगखेडा म्हणतात, तर विविध अशा प्रकारचे नाव न असतात. त्या ठिकाणी शिंदखेडा फक्त हे नाव उचरा द्यावं अशी आमची प्रथमतः मागणी आहे. परंतु आमची प्रमुख मागणी अशी आहे की शिंदखेडा इथं उपजिल्हा रुग्णालय हे झालं पाहिजे. जास्तीच्या पावसामुळे बाजरी आडवी झाली. कणसांना पाणी लागल्यामुळे दाणे काळे पडले, त्यामुळे बाजरीची कणसं मळणी यंत्रात घालून दाणे मिळवणं कठीण झालंय. बैलांची पात फिरवून आणि बडवून कणसातून दाणे काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एक बिघा क्षेत्रातून किमान 12 पोते उत्पन्न अपेक्षित असताना शेतकऱ्यांना जेमतेम 2 पोते बाजरी मिळणार आहे. वस्तुस्थिती पाहता सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे अशी मागणी होती आहे. धुळे तालुक्यातील बहुसंख्य क्षेत्र कोरडवाहू आहे, त्यामुळे पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी केली. यंदा जूनपासून वेळोवेळी पाऊस झाला, त्यामुळे बाजरीची वाढ झाली. परंतु बाजरी काढणीला आली असताना मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळे बाजरीचे ताटवे जमिनीवर आडवे झाले. परिणामी कणसं पाण्यात भिजली, पाण्यामुळे कणसातील दाणे काळे पडले. मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. एक बिघा क्षेत्रातून किमान 12 पोते बाजरी अपेक्षित असताना केवळ 2 पोते बाजरी यंदा मिळणार आहे अशी परिस्थिती नगाव परिसरातील शेतकऱ्यांची आहे. बाजरीचं झालेलं नुकसान पाहून धनराज बोरसे म्हणाले की अतिशय कमी प्रमाणात बाजरी हाती लागणार आहे, त्यामुळे मळणी यंत्रातून बाजरी मिळवणे खर्चिक ठरणार आहे. तेव्हा बैलांची पात फिरवून आणि कणसं बडवून दाणे मिळवण्याचा मार्ग आम्ही पत्करला आहे. शेतकरी एकमेकांना मदत करून आहे ती बाजरी पदरात पाडून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली पाहिजे असं मत धनराज बोरसे यांनी व्यक्त केलं. बोरसे यांना बाजरी काढणीसाठी लक्ष्मण पवार, अशोक पवार, वैशाली पवार यांनी मदत केली. पाणीमुळे खराब होईल, अजिबात मजुरीला परवडत नाही आणि कसाले परवडत नाही. आता नाईला लावले जे पडावे सरकारने मदत करायला पाहिजे. एक जिगामा 12 ते 13 पोतं बाजरी होत, ते 1 पोतं बाजरी होऊन राहिली. काय परवडतो? 3,000-4,000 रुपये आवराला लागतो, फक्त 1 पोतं येतो.
तापमान धुळे शहरासह जिल्ह्याचे सोमवारी कमाल तापमान 32.6 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 92 तर दुपारी 69% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड TV फुलवाला चौक आग्रा रोड धुळे. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला काँग्रेसचा विरोध. विधेयक मंजुरीच्या निषेधार्ह युवक काँग्रेसचे धुळ्यात आंदोलन. विधेयकाची प्रतिकात्मक होळी. इतर मागासवर्गीयांची जनगणना जातनिहाय व्हावी. नंदुरबार जिल्ह्यात OBCंचे आरक्षण पूर्ववत करावे अशा मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने. धुळे शहरातील भुयारी गटारीचे काम निकृष्ट. अनेक कामात केवळ भ्रष्टाचार. चौकशीची मागणी करीत आंदोलन करण्याचा शिवसेनेचा इशारा. शिंदखेड्यात अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारावे. पुरेसे डॉक्टर आणि परिचारिका उपलब्ध करून द्याव्यात यासाठी शिंदखेडा विकास संघर्ष समितीचे निवेदन. आणि जास्तीच्या पावसामुळे बाजरीचे पीक आडवे झाले. मळणी यंत्रातून बाजरीचे दाणे मिळवणे महाग ठरणार. बैल आणि सहकारी क्षेत्रांच्या मदतीने मळणी. याबरोबरच आजचं धुळे TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV. आपली बातमी आपल्या पडद्यावर.